पिछले कुछ सालों में अमरावती जिले में बड़ी संख्या में लव जिहाद के मामले सामने आए थे और यह मामला पूरे देश में चर्चित भी हो गया था। वहीं लव जिहाद के हॉटस्पॉट कहे जाने वाले अमरावती में केरल स्टोरी देखने के लिए सिनेमा हॉल में भीड़ उमड़ पड़ी है, जबकि भाजपा प्रवक्ता ने निःशुल्क फिल्म स्क्रीनिंग का आयोजन भी किया। दी केरला स्टोरी हा चित्रपट जरी केरळातला असला आणि केरळातले 32,000 युवती या बेपत्ता असल्या तरी ही धग जी आहे या आधीची ही अमरावती जिल्ह्यापर्यंत येऊन पोचलेली आहे। मी गेल्या काही वर्षामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या 70-80 लव जिहादच्या प्रकरणांमध्ये जीव तोडून लढाई लढलो। या युवतींचं ब्रेन स्टॉर्मिंग कसं केलं जातं, यांच्यामागे कुठली यंत्रणा कार्यरत असते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चित्रपटाच्या माध्यमातून मिळालेली आहे। त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की आमच्या युवती ज्या आहेत, ज्या भारतीय युवती आहेत, हिंदू ख्रिश्चन जैन बौद्ध शीख अशा सर्व पंथ संप्रदायातल्या ज्या युवती आहेत, या युवती जगातल्या इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या हातातलं खेळणं हत्यार त्यांच्या उपभोगासाठी त्यांचा वापर व्हावा का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि म्हणून हा चित्रपट बघणं हे मी धर्मकार्य देशकार्य समजतो। एका चित्रपटाने आम्ही सगळ्यांना चित्रपट दाखवू शकत नाही, पण या निमित्ताने हजारो फोन आले, हजारो लोकांच्या मनामध्ये चित्रपट बघावा ही भावना निर्माण झाली, तो उद्देश यामागचा होता। यासोबत माझं समाजातल्या उच्चभ्रू तथाकथित किंवा थोडेसे श्रीमंत असलेले थोडा पैसा असलेल्या लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी देखील खारीचा वाटा उचलला पाहिजे। झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गोरगरीब असलेल्या आर्थिक कुवत नसलेल्या काही युवतींना हा चित्रपट तिकीट काढून त्यांनी दाखवला पाहिजे। प्रत्येक युवतीच्या मनामध्ये आपल्याला या आव्हानाला तोंड द्यायचं आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे, यासाठी हा चित्रपट पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं माझं प्रांजळ मत आहे।